लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांनी जो व्यसनमुक्तीचा संकल्प यात्रा सुरू केली, ही संकल्प यात्रा आणि खरी श्रद्धांजली त्यांना, ते हयात नसताना तो वारसा आदरणीय डॉक्टर ज्योतिताई या समर्थपणे चालवत आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करायला इथं खास आलोय. आशुतोष आणखीन बछडा आहे, पण मला वाटतं की वाघ शेवटी दरकाळीच मारतो बछडा असला तरी. ताईंनी त्यांना आमच्या दोघांच्या मधी घेत बसवलं. माझ्या लक्षात असलं की त्याला सांभाळायचं कर्तव्य आमच्या खांद्यावरती दिले. आम्ही निश्चित एक छोटा भाऊ म्हणून मी त्याच्या पाठीशी असेल. खरं म्हणजे अनेक व्यक्तींचे विचार इथं व्यक्त झाल्याच्या नंतर या कार्यक्रमाचं व्यासपीठ बघितलं ना, एक मनस्वी आनंद झाला. मगवाशी रॅलीमध्ये एका पत्रकार मित्राने, TV9 चे आमचे मित्र, त्यांनी थोडस सांगितलं की बरीच सन्माननीय राजकीय व्यक्ती आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत, थोडी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यामध्ये खदखद आहे. अरे एवढी मोठी थोर संत महंत, एवढं बॅलन्स असलेलं व्यासपीठ आणि तेही व्यसनमुक्तीच्या प्रोग्राममध्ये बघायला पूर्ण महाराष्ट्रात कुठं बघायला मिळणार नाही असं मला माझी खात्री आहे. आजच्या कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेले गुरुवर्य शिवाजी महाराज, शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज, गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे, आमचे सहकारी नितीन जयंती कोटेजा, मला यांचं भाषण मुक्तपणे ऐकावं असं वाटलं. स्नेहाताईंचं नंतर ज्योतिताई एकदा भाषण ठेवून द्या तुम्ही, त्यांचं व्याख्यान ठेवून द्या. अशा स्नेहाताई कोकणे पाटील माझे मित्र स्वर्गीय मेटे साहेबांच्या पटडीत तयार झालेले, रमेशराव कोकडे, प्रदेशाध्यक्ष तानाजीराव सावंत शिंदे, मुफ्ती अब्दुल्लाजी मौलानी काजी, काजी मुजीबुर रहमान, आशिष शिंदे, माझे मित्र स्वप्नील गलदर, शफिकबाई, सुहास पाटील, नवनाथ प्रभाळे, नारायणजी काशीत, विद्यार्थी, पत्रकार बांधव, सर्व उपस्थित, सर्व जातीतील सर्व संत महंत, माता भगिनी आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ही त्या कार्यक्रमाची गाभा असते असं मला वाटतं. त्यांनी आत्तापर्यंत इतका वेळ झाला कार्यक्रम, जनरली कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त एक तास लोकांची कॅपॅसिटी असते, पण अगदी खिळवून ठेवलं असे ज्ञानेश्वरजी काशीत. खरं म्हणजे मराठी मातीला एक शाप आहे की जोपर्यंत माणूस मातीत जात नाही तोपर्यंत त्या माणसाला मोठं केलं जात नाही. कदाचित स्वर्गीय मेटे साहेबांना देखील कदाचित तो शाप लागला असेल, कारण संत महंत गेल्याच्या नंतरच त्यांचं मोठे पण आम्हाला कळतं. केजमधील राजेगावचा तो प्रवास अगदी मुंबईपर्यंत थक्क करणारा प्रवास, थक्क करणारा. काल रात्री जेव्हा ज्योतिताईंच्या बरोबर मी ऑफिसमध्ये बसलो होतो ना, त्यावेळेस साहेबांची मी मिमिक्री करून दाखवली. म्हटलं ताई आता तो आवाजच येणार नाही, कारण आम्ही वर्षावरती किंवा सागरवरती भेटायचो, तेव्हा साहेब मधून बाहेर निघाले असो किंवा मध्ये असो दे, काय चाललंय ओमप्रकाश, कसा आहेस तू, हा आवाज आता दिसणार नाही. मी त्यांना काल त्यांना मिमिक्री करून दाखवली, अगदी हृदयात बसलेला आवाज. आणि मला त्या माणसाचं काय अप्रूप वाटायचं, आमच्यासारखी ज्यावेळेस छोटी छोटी माणसं जेव्हा मोठ्या पदापर्यंत जातात, माझा दिंदरूड ते दिल्लीपर्यंतचा प्रवास, पण माझ्यासाठी स्वर्गीय मेटे साहेब हे माझ्यासाठी आयडॉलच, राजेगावचा हा माणूस मुंबईपर्यंत गेला. मी माझ्या माणसाचं कौतुक नाही करायचं, माझ्या माणसाला जर आयडॉल नाही ठेवायचं तर कुणाला ठेवायचं. जगामध्ये मोठी झालेली माणसं आपल्या अवतीभोवती असतात, त्यांची किंमत आपल्याला कळत नसते. स्वर्गीय मेटे साहेब मोठे झाले. 1995 पासून सर्व पक्षीय मैत्री जमत, चाहे मुंडे साहेब असू द्यात, विलासराव असू द्यात, मराठवाडा विकास मंचच्या परिषदावरती RR आबा, मुंडे साहेब, विलासराव यांची जुगलबंदी काय रंगायची. दुर्दैवाने तिन्ही व्यक्ती गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचं अपरिमित नुकसान झाल्याच्या नंतर स्वर्गीय मेटे साहेब पहाटा गेल्याचा धक्का आहे आम्हाला कुणाला आवडला नाही. नीतीने तो घाला घातला. खरं म्हणजे मराठवाड्याचं ही जी 2-3 माणसं गेली ना, इतकं अपरिमित नुकसान झालं
आमची बाजू ताकदीनं मांडणारा माणूस आमच्यात नाही आहे. तेव्हा कळतं ज्यावेळेस माणूस आपल्यात उपलब्ध नसतो, ज्यावेळेस माणूस आपल्या अवतीभोवती वावरत असतो त्यावेळेस त्या माणसाची खरी किंमत कळतच नाही. आम्हाला कळतच नाही. सामाजिक मतमतांतरी असतील, राजकीय मतमतांतरी असतील, पण माझं एक पहिल्यापासून सांगणं असतं की ही मतमतांतरे निवडणुकीपुरती कायम ठेवा. आपली माणसं ज्यावेळेस मोठे जात असतात ना, ही जोडे बाजूला ठेवून अशी माणसं मोठं असताना सढळ हाताने मदत करा, चाहे तो कुठल्याही पक्षाचा माणूस असो, तो आपल्या जिल्ह्यातला माणूस आहे. आणि स्वर्गीय मेटे साहेबांचं एक मोठेपण होतं, मला सुरुवातीला भाषण करताना सांगितलं की ते मला कॅबिनमध्ये देवेंद्रजींकडे जात असताना आवाज देऊन हे केलं. मलाही तुम्हाला एक सांगू का, माझ्या कॅबिनच्या बाहेर मी सांगून ठेवलेलं होतं माझ्या शिपायाला की जोरात आवाज आला की समजायचं तो बीडचा आहे, नाही तर माझ्या सासरवाडीचा आहे, ताबडतोब एंट्री द्यायची त्याला. बीडचा आवाज तेवढा मोठा होता. बीडला चुकून बदनाम करण्याचं काम खूप चांगलं. जगामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या सगळीकडे घडतात, पण बीडला मात्र हायलाईट केलं जात आहे. अरे बीडमध्ये आमच्यासारखी माणसं आहेत ना, राज्याच्या पटलावरती काम करणारे मुंडे साहेब आहेत, मेटे साहेब आहेत, यांचं एवढं मोठं काम योगदान कसं विसरताय. त्यामुळे मला वाटतंय बीडकरांची मलिन प्रतिमा पुसण्याचं महाभाग्याचं काम तुमच्या आमच्यावरती. आणि मला अभिनंदन करावं असं वाटतं की आज व्यसन मुक्तीचा हा लढा, हिंमत लागते तेही राजकीय माणूस. मला एक बरेच सल्ले देणार की तुमचं थोडं राजकीय वाटचाल दिसते, मग काही कार्यकर्ते दारू घेऊन येतात, गुटखा खाऊन येतात, तुम्ही शिव्या देतात, ते बाहेर जातात, असं करू नका. मी म्हटलं मी कधी आयुष्यात सहन करणार नाही, कारण मी स्वतः निर्व्यसनी, मी कुठला गुटखा खात नाही, दारू पित नाही, असं छाती टोकपण सांगणारा माणूस हा फक्त स्वर्गीय मेटे साहेब होते. आणि ही हिंमत फार कमी राजकारण्यामध्ये. सोपंय, एखादी तुम्ही लावणीचा कार्यक्रम घ्याल, मोठमोठे लोकांना मनोरंजन करणं काम घ्याल, परंतु व्यसनमुक्तीचा संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव कार्यक्रम घेणारे स्वर्गीय मेटे साहेबच होते, आणि तो लढा तुम्ही चालवताय सार्थ अभिमान येत आहे. खरं म्हणजे कार्यक्रमाला जास्त उशीर झाला, परंतु हे काम फार पूर्वीपासून आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या द्वारे जे काही समाज प्रबोधन केलं ते व्यसनमुक्तीचंच केलं ना. संत गाडगेबाबांनी जे केलं ते व्यसनमुक्तीचंच केलं, बाबा आमटेंनी केलं ते व्यसनमुक्तीचंच केलं. आणि तो वारसा स्वर्गीय मेटे साहेबांनी 3-4 वर्षापूर्वी चालवला. यातलं एक सांगू का, परवाच्या याच्यामध्ये आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये व्यसनमुक्तीची नवीन संकल्प यात्रा सुरू केली. म्हणजे स्वर्गीय मेटे साहेबांचं व्हिजन किती पूर्वीचं होतं हे आम्हाला तुम्हाला कळलं, आत्ता केलं, आणि आम्हाला अभिमान आहे. ज्योतिताई या महिला असताना जिजाऊचा वारसा खंबीरपणे चालवत आहेत, आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी राहू. मला पत्रकारांनी मगाशी विचारलं की देवेंद्रजी आले नाहीत, बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे वाटलं असेल. वंदे भारत होतं, स्वतः पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं होतं तो काम अटेंड करायचं, आणि त्यांनी 2-3 दिवसापूर्वी ताईंना एक कल्पना दिली होती की कदाचित मला आजच्या कार्यक्रमाला यायला जमणार नाही, अनवर्थ काढण्याची बिलकुल गरज नाही. मी आज मुद्दामून गुलाबी जॅकेट घालून आलोय, इट्स फेथ ऑफ लव. अरे साहेबांनी माझ्या आयुष्यात, देवेंद्रजींना मी त्यांच्याबरोबर 10 वर्षापासून सातत्याने, हिमालयासारखा रॉक असलेला माणूस आहे, किती काय बोलू द्या, पण कधी स्टेजवरती व्यक्त झाला नाही साहेब. पण पहिला माणूस बघितला जी एकांतामध्ये रडली आणि स्टेजवरती त्यांनी सांगितलं की माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये स्वर्गीय मेटे साहेब गेल्यामुळं प्रचंड नुकसान झालंय, ते मी सांगूच शकत नाही. ही साधी गोष्ट नाही आहे, ही मेटे साहेबाचं फार मोठेपण आहे. आणि एक तुम्हाला एक सांगतो, एक धाडसी विधान करतो. मराठवाड्यामध्ये जी सामाजिक दरी निर्माण झाली दरी, त्यातली त्यात मराठवाडा एकमेकाकडे संशयाने बघतोय, बघू नका रे बाबा हो, हे सगळ्या गोष्टी मिळतील, नाही राहतील, काही होतील. गावागावामध्ये एकमेकाकडे संशयाने बघण्याची दृष्टी तयार झाली. आणि या सगळ्या गोष्टी, फक्त एक मात्र आठवण माझ्या मनामध्ये झाली, मी काली ताईंशी बोलताना सांगितलं, स्वर्गीय मेटे साहेब जर आज असले असते तर ही सामाजिक दरी बिलकुल तयार झाली नसती, कारण सामाजिक बॅलन्स कसं ठेवायचं हे मेटे साहेबाकडून शिकलं पाहिजे. मराठा आरक्षणाचे खरे प्रणेते तेच होते ना. मी नागपूर सारख्या ठिकाणी ज्यावेळेस शेवटच्या घटकापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणारा लढवय्या मेटे साहेब बघत होतो ना, ते खरे प्रणेते होते, पण ते कधी युद्ध जिंकून तह हरत नव्हते. युद्ध सातत्याने ठेवत तहाची वाट बघायची, कारण त्यांना माहीत होतं कुठल्या गोष्टी कितीपर्यंत ताणायच्या आणि काय करायचं, आपल्या पत्रात जेवढं जास्त पडून घेईल. म्हणून स्वर्गीय मेटे साहेबांची मला खूप आठवण येते. खरं म्हणजे बीडच्या मातीला खूप मोठा सुगंध आहे. मला एक शेवटचं छोटंसं उदाहरण सांगायचं होतं. एके दिवशी मेटे साहेबाचं अपघाती निधन झाल्याच्या नंतर मी मुंबईला होतो, आणि त्यांच्या बरोबर राहणारा एका चाळीच्या ह्याच्यामध्ये
मुंबईच्या एंडिंगच्या टोकाच्या बाहेर मेटे साहेब आणि ते सर्व कामगार एकत्रित राहायचे. यांनी काही शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माणूस तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलंय. त्यांना विधान परिषदेवरचे एक आमदारकी मिळवायला अख्खं आयुष्य आणि शेकडो कोटी रुपये देणारे मी बघितले, परंतु 1-10 रुपयाचा कुठलाही लालसा किंवा पक्षनिधी न देता विधान परिषद 3-3, 4-4 वेळेस पदरात पडून घेणारा आणि सामान्य लोकांसाठी लढणारा एकमेव मेटे साहेब होते असं मला म्हणायला हरकत नाही. आणि मेटे साहेबांचं मोठेपण काय होतं माहितीये का? मेटे साहेब ज्या रूम मध्ये राहत होते त्या रूमच्या कॉर्नरला एक किराणा शॉप होत आणि त्या किराणा शॉप वरती STDISD सारखं एक बूथ होत. तो माणूस सांगत होता आणि सांगितलं की तो माणूस आमच्या बरोबर राहायचा पण फार महत्वाकांक्षी असा होता, समवयस्क. आणि एके दिवशी लंडनहून फोन आला आणि किराणा दुकानातून मुलगा पळत आला की विनायकराव तुमचा फोन आला आहे. लिमिटेड लँडलाईन, लँडलाईनचा फोन उचलला आणि सांगितलं की तुम्हाला इकडे इकडे बोलवलंय. बरोबर असलेल्या कामगारांना सांगितलं तर मी पुन्हा येईल पण आमदार होऊनच येईल, याला म्हणतात कॉन्फिडन्स. आणि हा माणूस परत इकडे फिरला नाही, मंत्रालयाच्या परिसरात काम करत राहिला आणि शेवटी आमदार झाले. आपल्या ह्या माणसाला माझ्या भावपूर्ण श्रद्धांजली आहे, परंतु एक सांगतो, मराठवाडा विकास मंचची परिषद बिलकुल थांबू नका. मी एक साधा बीडकर म्हणून सांगतो, ही परिषद फार मोठी, ह्याचा दबदबा मुंबईमध्ये काय आहे ते मला खूप चांगला माहिती, याचे संदेश काय जातात ते, यामध्ये कुठलाही खारीचा वाटा उचलण्याची वेळ आली. मी ताकदीनं पाठीशी एवढीच ग्वाही देतो. आणि मी आज मगवाशी भाषण सगळे चालू असताना फडणवीस साहेबांना कॉन्टॅक्ट करून ताईंनी पाहितलं आणि हे केलं, ताईंनी त्यांनी सांगितलं की ओमप्रकाश आज माझा प्रतिनिधी म्हणून तू इथं जा. आणि खरं सांगतो आज ताईंना मधुबाबाशी बोलत असताना सांगितलं, एक जणांनी विचारलं बाईट घेताना आणि त्या खूप नम्र आहेत, पोलाईट आहेत. त्यांना मी काल विचारलं की तुम्ही इतक्या नम्र आणि पोलाईट, तर ते म्हटले मोठे आवाज करूनच काय प्राप्त होतं काय, खामोशी भी कुछ मिला सकती. आणि तुम्हाला एक सांगू, फडणवीस साहेब कधीही ओवाळणी द्यायला विसरणार नाहीत, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, धन्यवाद.